सर्वांना नमस्कार। मी अपक्ष उमेदवार सुनील लक्ष्मण चव्हाण, माझी निशाणी आहे ट्रम्पेट, त्याच्यावर शिक्का मारून मला विजय करा। मोठे मोठे उमेदवार आहेत पण मी त्या फाईटमध्ये आहे। दुसरी गोष्ट आहे की लोक काही हिंदुत्ववरती जातात, आता हिंदुत्वासाठी शंकराचार्य साधू संत आहेत, हे पक्षाला काय ते काम करायला जनता सांगत नाही आहे, पहिला एक मुद्दा आहे। वर्सोवा येथे अपक्ष उमेदवार सुनील चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। जागृतशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की मी नेहमी जनतेच्या कार्यात तत्पर राहिलो आहे। कोळी बांधव आनंदनगर बहिरामबाग येथील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। अपक्ष उमेदवार असलो तरी माझ्यावर जनतेचा विश्वास आहे। निवडून आल्यास त्यांच्या अनेक समस्या सोडवण्याचे आश्वासन मी देतो। प्रत्येक स्लममध्ये मी काम करायला सुरुवात केली। एक विशालनगर सोसायटी होती, त्याच्यात मी उपाध्यक्ष होतो, त्या पण सुरुवात केली। आणि जिथे मी राहत होतो तिथे पाण्याचे नळ नव्हते, लाईट नव्हती, गटारे बरोबर बनलं नव्हती। त्यापासूनच माझ्या डोक्यात यायचं की आपल्याला काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे, म्हणून पुढे जाऊन काही ठिकाणी लाईटचा बंदोबस्त, काही ठिकाणी पाण्याचा बंदोबस्त असं करून सुरुवात तिथून झाली। त्यानंतर काही आनंदनगरमध्ये 84 आणि 86 मध्ये झोपडपट्टी महानगरपालिकेने तोडली, तेव्हा ते वाचवण्यासाठी आम्ही दत्ता सामान यांना आणलं, हायकोर्टमध्ये केस टाकली, त्याच्यामुळे आनंदनगर झोपडपट्टी ही वाचली। असे काम करता करता परत मी राष्ट्रवादी जॉईन केली होती 1999 ते 93 पर्यंत मी उत्तर पश्चिम जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी होतो, पण मला काही माझ्या घरगुती कारणास्तव पक्षाचं पुढं काम करता नाही आलं आणि मी राजकारणातून मध्ये माघारी घेतली होती। परंतु आता 2014 मध्ये आम्ही आमचे स्थानिक उमेदवार आहे तिच्यासाठी पण आपण काम केलं, सर्व केलं, 19 मध्ये पण केलं, पण आमच्या ज्या समस्या आहेत जनतेच्या किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या, त्या समस्या सोडवायला त्या कुठे कमी पडल्या, म्हणून काही आमचे कार्यकर्ते म्हणाले आपण दुसऱ्यांसाठी किती दिवस मतं मागायची आणि निवडून दिल्यावर ते आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत, म्हणून मी ह्या उमेदवारासाठी फॉर्म भरला आणि राजकारणाच्या आखाड्यात परत आलं। काय उद्देश आहे, जनतेला काय आव्हान कराल, जनतेची तुमच्याकडनं काय अपेक्षा? आता आम्ही आमचा उद्देश असा आहे की स्लम मध्ये लोकांना शिक्षणाचे मुलांना अडचणी असतात, त्यांना नोकरीच्या अडचणी असतात, त्यांच्या घरगुती पाण्यापासून गटारापासून असतातच, अशा अनेक गोष्टी आहेत। आपल्या मतदारसंघामध्ये बेरामबाग ते वीरा देसाई रोड ही शाळा डीपी रोडवरती आहे, त्याच्यामुळे तिथे रोज ट्रॅफिक होतं, तर ते शाळेचं गांधी हायस्कूलचं स्थलांतर करून तो रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर वर्सोवा कोळीवाडा आहे, तिथे 100 वर्षापर्यंतचे त्यांची घरं आहेत, पण त्यांना पण आता मच्छीमाराचा व्यवसाय हा परवडत नाही डिझेलमुळे, त्याच्यामुळे काय बोटी रिपेअर करता पण माणसं लागतात, खर्च त्यांना सोसता येत नाही, म्हणून त्यांनी आपल्या घरावरती 4-4 माळ्याच्या बिल्डिंग बांधून काही लोकांना विकल्या आहेत। हे म्हणजे त्यांची ही अडचण होती म्हणून केलं, असंच पण काय हे करत नाही की आपलं अडचण होती म्हणून त्यांनी घरं वरती बांधली आणि काही लोकांना विकली आणि काही लीज वरती दिलेले आहेत भाड्यासाठी, त्याचा खर्च चालावा त्याच्यासाठी त्यांनी केले आहेत। तर त्या इमारती आहेत त्याच्यासाठी आपण रेग्युलर करण्यासाठी, कायम करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करू। एकीकडे पाहायला गेलं तर महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यावरती मग त्यानंतर महाविकास आघाडीला त्यांनी कोट केलं की त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्याच्यानंतर ही जी योजना आहे ती बंद होऊ शकते। त्यानंतर आता महाविकास आघाडीनं त्याला सांगितलं की महालक्ष्मी योजना आता घोषणापत्र दिलेलं आहे की आम्ही 3,000 रुपये देऊ, ही स्पर्धा चालू आहे त्याच्यापाशी, त्यामधूनच अपक्ष उमेदवार म्हणून स्थानिकांना तुम्ही काय आश्वासन द्याल, तुमची काय घोषणापत्र आहे? ह्याचे आता मोदी साहेब म्हणतात की रेवडी वाटता रेवडी वाटता रेवडी वाटते आहे, तर हे सरकारच्या खजिन्यामध्ये 5 लाख करोडपेक्षा जास्त येत नाही। ह्या मागच्या ह्या एका वर्षामध्ये आत्ताच्या सरकारने 1 लाख ते 1.5 लाख करोड रुपयाचं कर्ज काढलंय,
आता जे काय टॅक्स येईल त्याच्यामध्ये सगळे कर्ज आणि व्याज आणि पगार देणार, तुमचा विकास होणार कुठून? विकासाला आपण रस्ताच उडत नाही ना। आता तर ह्यांनी जेवढे जे पैसे खर्च केले अनुदान द्यायला किंवा फ्री द्यायला, त्याच्यापेक्षा त्या पैशामध्ये ग्रामीण भागामध्ये काही कारखाने काढले असते, लोक उद्योग काढले असते, तर लोकांना त्याचा रोजगार मिळाला असता। आणि ही लोकांना सवय लावतात की तुम्ही आलो तर एवढे देणार, तो आला तेवढे देणार। आणि इलेक्शनच्या तोंडावरती आहे, 6 महिन्याच्या आतला निर्णय आहे, हा त्या निर्णय बरोबर वाटत नाहीये। इकडे निर्णय घ्यायचा, राज्य सरकारचा खजिना सगळा संपायचा, कर्ज काढायचा, आता पुढची अशी वेळ येईल की कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पण मोठी मुश्किल होणार आहे। अंगणवाडीचे ज्या महिला काम करतात त्यांना पगार वाढवून देत नाहीत, त्या काय भगिनी नाहीत का? त्या मेहनत करतात। तर ह्या गोष्टीचा सगळा विचार हा सरकारने केलाच नाही, फक्त मतं मिळवण्यासाठी कुठल्याही घोषणा करायच्या। आता ह्यांच्या घोषणा जर तुम्ही जर पाहिल्यात तर किती 200-250 घोषणा पैसे। जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, वर्सोवा, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.जागृतमहाराष्ट्रन्यूज.com। तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।